पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सन्माननीय दीपक पाटील साहेब यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. साहेब स्वागत आहे. काय सांगाल, आजचा हा रूट मार्च कशा पद्धतीने निघणार आहे? आज आम्ही टेंभोर्णी पोलीस स्टेशनच्या वतीनं मोडणेम शहरामध्ये जी काही पोलिसांची काही रंगीत तालीम जी घेत आहोत, याचा उद्देश आगामी जी काही लोकसभा इलेक्शन्स वगैरे आहेत, ते संपूर्ण इलेक्शन्स हे फ्री अँड फेअर वातावरणामध्ये पार पडावेत, कुठल्याही प्रकारे इलेक्शनमध्ये गालबोट लागू नये, आणि त्या अनुषंगानं पोलीस जे खपा आहे यांची तयारी अगदी सुसज्ज अशी तयारी झालेली आहे. याचा संकेत जनतेपर्यंत पोहोचावा आणि त्या अनुषंगानं पोलीस स्टेशन एकदम अलर्ट मोडवर आहे हे संकेत देण्यासाठी ही रंगीत तालीम आहे. आज आता सध्या पोलीस विभागातील वेगवेगळे शिक्षण असतील, त्यामध्ये आता मोडणेमच्या या रूट मार्चमध्ये कोणते कोणते विभाग सहभागी होत आहेत आणि किती कर्मचारी किंवा अधिकारी यामध्ये सहभागी आहेत? आज या रूट मार्चमध्ये टेंभोर्णी पोलीस स्टेशनचे 25 आसपास पोलीस आणि त्याचबरोबर जे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स जे आहे CISF याचे जवळजवळ 100 आसपास पोलीस ह्या रूट मार्चमध्ये सहभागी झालेले आहेत. विथ वेपन संपूर्ण जी काय आपण जी काय त्यांच्या गाड्या ढाली शिल्ड वगैरे आहेत, गॅसगन संपूर्ण हत्यारासह हा रूट मार्च आहे. तर आत्ता आपण दीपक पाटील यांच्याशी संवाद साधलेला आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं शांततेत या निवडणुका पार पडाव्यात या संदर्भात आज आता मोडणीमध्ये पोलीस रूट मार्च निघतो आहे. मोडणीमच्या मुख्य चौकातून नागरिकांना आणि मतदारांना हाच संदेश द्यायचा आहे की निवडणुकीत कोणतीही परिस्थिती आली तर पोलीस यंत्रणा सज्ज असेल आणि शांततेत आणि भयमुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस तुम्हाला निश्चित मदत करतील. कॅमेरामॅन अजित खडकेसह मी रमेश शिरसट, मोडणी. मोडणीम शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला कृष्ण कल्याण कावीळ हॉस्पिटल शेजारी सिटी सर्वे नंबर 1081 हा 14.72 गुंठ्याचा ओपन प्लॉट विकणे आहे. संपर्क केदार बलभीम मोरे, मोबाईल 9850664442 आणि सिद्धेश्वर बापू मोरे, मोबाईल 9860820310.